एकतेचं प्रतीक असलेलं सांगलीमध्ये हिंदू मुस्लिमचं ऐक्य असलेला हा मोहरम सण, आज मोहरम सणाचा शेवटचा दिवस, पटोत्तर सरकारच्या आदेशाप्रमाणे दशकानुदशकं ही परंपरा चालत आलेली आहे. प्रत्येक मोहरममध्ये ज्या दिवशी शेवटचा दिवस असतो त्यावेळी प्रत्येक मंडळाचे प्रत्येक सर्व पंचे हे गणपती देवाच्या समोर येऊन थांबून सलामी देऊन त्याच्यानंतर जोपर्यंत गणपती संस्थाचा पुजारी येऊन त्या पंजाला ऊन घालत नाही तोपर्यंत कुठलाही पंजा विसर्जनासाठी जाऊ शकत नाही. त्या परंपरेप्रमाणे आता इथं सर्व पंचे येऊन थांबून ऊन घालून हत्या देऊन पुढे आता म्हणजे आता जाणार आहे. तर अशा या पद्धतीचा सांगलीमधला मोहरम असून या मोहरमचं ऐक्य फार मोठं आहे. हिंदू मुस्लिमांचं ऐक्य म्हणून त्या नामाचे पटवर्धन सरकारने जो नियम घालून दिलेला आहे तो नियम आजपर्यंत तसा त्याच पद्धतीने चालू आहे. त्याच पद्धतीच्या नियमाप्रमाणे आज हा मोहरम सर्व इथं साजरा केला जात आहे.